महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत। आज 29 सप्टेंबर 2023 शुक्रवार। पाहूयात राज्यातील हवामानाविषयीचे आताचे महत्त्वाचे अपडेट। काल राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह दमदार पावसानं हजेरी लावली आहे। दरम्यान हवामान विभागानं आजही राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून विदर्भ मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान देशातून मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे। राजस्थान मधून नैऋत्य मान्सून माघारी फिरला आहे। भारताच्या आणखी काही भागातून पुढील 2 ते 3 दिवसात नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील पालघर, नाशिक, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांच्या बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून ठाणे, मुंबई, रायगड, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे।